दिवसांनी दर्शनाचा योग आलेला आहे, भगवती नदी चरणावर आपण माथा टेकला होता, काय प्रतिक्रिया? नाही, गेले दोन वर्ष जे आहे ह्या करोनाना व्याधीना सगळं जगाला ग्रासलं आहे आणि तसंच या देशाला राज्याला सगळ्यांना त्या करोनाचा विळखा बसला. हजारो लाखो लोक मृत्युमुखी पडले पण कोट्यावधी लोकांना वाचवण्यामध्ये यश सुद्धा आलं डॉक्टरांना. आणि तेव्हा मग एकच मार्ग शिल्लक होता, म्हणजे सगळं लॉकडाऊन करणं बंद करणं. हा निर्णय जगभरात सगळ्यांनाच लागू झाला लॉकडाऊनचा. आणि लॉकडाऊन करताना काही आनंद होता मनाला अशातला भाग नाही, पण पहिल्यांदा लोकांना जगवणं महत्त्वाचं आहे. करोनामध्ये कोणी मृत्यू पावणार नाही, करोना वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं होतं. त्यामुळे आपण कारखाने बंद केले, रस्ते बंद केले, दुकानं बंद केली, फक्त ॲम्ब्युलन्स, दूध वगैरे, अन्नधान्य आणि इस्पितळं याच्या पलीकडे सुरुवातीला आपण काहीही सुरू ठेवलं नाही. सुधारणा हळूहळू हळूहळू करोना तसा कंट्रोलमध्ये येत गेला आणि मग आपण कर्मभूमी म्हणजे यंत्र वगैरे ज्या कारखाने सुरू केले. त्याच्यानंतर दुसरी स्टेप अलीकडे जे आहेत आपण एक एक गोष्टी ज्या आहेत उघडायला लागलो. ज्ञानमंदिरंसुद्धा कर्ममंदिरं झाल्यानंतर ज्ञानमंदिरं आपण सुरू केली, शाळा सुरू केली. आणि हे खरं आहे की भक्ती मंदिरं जे आहेत उघडणं जे आहे बाकी होतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की आता बराचसा हा करोना कंट्रोलमध्ये आपल्या आहे, आवाक्यात आहे. त्यामुळे जसं आपण कर्ममंदिरं सुरू केली, ज्ञानमंदिरं सुरू केली, त्याप्रमाणे जे आहे आरोग्य मंदिरं तर सुरूच होती, भक्ती मंदिरे सुद्धा सुरू करायला पाहिजे. आणि मग आजपासून सगळी मंदिरं जी आहेत खुली करण्यात आली आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यामध्ये कुठेही करोना वाढीला लागणार नाही याची काळजी तुम्ही आम्ही सर्व भक्त मंडळीने घेणं अतिशय गरजेचं आहे. मास्कचा वापर केला पाहिजे, अंतर पाळलं पाहिजे, सॅनिटायझर्स वापरले पाहिजे. आपण जर ही शिस्त थोडीशी जर पाळली तर या सगळ्या देवांचं आपल्याला दर्शन होऊ शकेल, नोकरीधंदा होऊ शकेल, शिक्षणही होऊ शकेल आणि सगळं काही जनजीवन जे आहे पूर्वपदावर निश्चितपणे येईल. आता मी आई जगदंबेच्या चरणी, आई सप्तशृंगीच्या मातेच्या चरणी हेच प्रार्थना केली. या करोना जो आहे परत एकदा मंदिरं बंद करण्याची वेळ आमच्यावर, देशावर, कुणावरही योग देऊ नका. भक्ती मंदिर माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं. शाळा पूर्णपणे गर्दी आहे, जे नियम आपण घालून दिले त्याचं पालन होत नाहीये, आपलं काय आव्हान आहे? हे खरं आहे. आता मला असं वाटतं की पहिल्या एक दोन दिवसामध्ये जे आहे हे होईल आणि त्याच्यानंतर जे आहे मग ही गर्दी कमी होईल. आता प्रयत्न चालू आहेत आपण सगळ्यांनी जे आहे याचं थोडंसं पालन केलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या मंदिरांमध्ये पूजा अर्चा करून ही मंदिरं उघडली जात आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा चांदवड आहे, त्र्यंबकेश्वर आहे, मुंडेश्वर आहे, कालिका मंदिर आहे, तारा मंदिर आहे, या सगळ्या ठिकाणी ज्या आहे आरती करून ही मंदिरं उघडली जात आहे. Thank you.
गुरु 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 मागे 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 Thank you.